सत्ताईस रन चार ओवर्स में बनाने हैं यानी कि ठीक छः दशमलव सात पाँच रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने होंगे पारी की शुरुआत से साइश खारबाव टीम को बहरहाल मेरा स्पेल जो था कमेंट्री का यहाँ पर समाप्त होता हुआ इस टूर्नामेंट में मैं थैंक्स कहना चाहूँगा सागर भोईर को और ख़ास तौर तो पर शरद भोईर साहब को जय हनुमान स्पोर्ट्स क्लब और जय भोलेनाथ सरोली स्पोर्ट्स क्लब को थैंक्स कहना चाहूँगा कि आपने मुझे यहाँ पर मौका दिया और अब यहाँ से आगे का आखुदी देखा हाल सुनाएंगे हमारे साथी कमेंटेटर कॉमेंटेटर वॉइस ऑफ सरवली विशाल पाटिल थँक यू सो मच अजयजी गरज सर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असेल या इव्हिनिंग सेशनमध्ये आजच्या दिवसामधला अंतिम सामना पहिलं सत्र अगदी बघितलं भरपूर चांगली गोलंदाजी आपण बघितली टीम खारबावची सव्वीस येथनं बनवला गेला सत्तावीस लक्ष आणि कशाप्रकारे या सत्तावीस आता डिफेंड होतील की शेज होतील हा देखील प्रश्न कारण टीम खारडी इथे फाईट कशी करायची ते त्यांना माहिती आहे प्रयत्न तर नक्कीच करतील आपण जाऊया माझ्या दिशेनं अगदी महत्वाचं काय असेल की जे पहिलं षटक आहे ना ते महत्वाचं फर्स्ट ओव्हरमध्ये सहा पेक्षा कमी रन्स एक ते दोन विकेट जर आल्या तर माझ चिन्ह देखील बनू शकतीय पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला तर अजून देखील सत्तावीस आहेत सत्तावीस वरती फाईट करण्याचा प्रयत्न करायला हवाय क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपण पाहत असतो कधी कधी एक एक दहावेसाठी संघर्ष करावा लागतो आणि क्रिकेटमध्ये ना जोपर्यंत ना शेवटचा बॉल जोपर्यंत शेवटचा रन निघत नाही तोपर्यंत ना कधी प्रयत्न नका सोडू प्रयत्न इथनं करा कारण आजचा दिवस बघितला गेला खऱ्या अर्थाने टीम खाडी भरपूर चांगली खेळली आहे अंतिम माचमध्ये मा गेल त्याचप्रमाणे इथनं प्रयत्न करायला हवा आपण इथनं एक शुभ सर्माण करूया असा पहिला दिवस स्पर्धेचा होता अगदी ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन अशा दिवसामध्ये ऐकायला मिळालं बिझी शेड्यूल असल्या कारणाने तरी सुद्धा आज पहिला दिवस त्यांची उपस्थिती लाभली भरपूर चांगलं समालोचन अशा दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं अगदी या भिवंडी विभागामधला एक गोड अजय जी गरज सर यांचा आपण शुभ सन्मान इथं व्यासपीठावरती करणार आहोत मी अनमोल चौधरी यांना विनंती करतो की आपला शुभ असते हा शुभ सन्मान करायचा कारण अगदी सातत्याने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री जेव्हाही आपण पाहू अजय घरात हे नाव सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळेल कारण अनेक वर्ष त्यांच्या कॉमेंट्रीने अगदी बघितलं गेलं तर युवांना देखील भरपूर प्रेरणा मिळाली आणि सातत्याने जेव्हाही समालोचन करतात भरपूर चांगलं अगदी नॉलेज देखील मोटिवेट देखील प्रत्येकी खेळाडूला ते करत असतात पुन्हा दा एकदा दादा तुझं हार्दिक स्वागत आणि भरपूर चांगलं समालोचन अशा दिवसामध्ये राहिलं माझ्या दिशेने जाऊया बघितलं गेलं तर पहिल्या षटकाची सुरुवात अगदी डॉट बॉलने केली आहे लॉफ्टर फटका समोरच्या दिशेने केलेत आहेत विकेट मिळू शकते फुल डाऊन दी बॉल मी उल्लेख केला होता पहिलं षटक अगदी महत्वाचं आहे फर्स्ट ओव्हर मध्ये सहा पेक्षा कमी रन्स एक ते दोन विकेट जर काढले गेले ना तर या सत्तावीस देखील डिफेंड होऊ शकतात आणि सुरुवात आता केली गेली आहे प्रणय पाटीलला जावं ला लागेल वापस भरपूर चांगला झेल दरम्यान टिपला गेला प्रणय पटेलचा खराब फॉर्म ना घडीला अजून देखील सुरू आहे पहिली सफलता मिळाली इनॅट नंबर थ्री पराग वतारी दरम्यान पाहायला मिळतील लास्ट मासचा हिरो भरपूर चांगली बॅटिंग त्याने अंडर प्रेशर केली होती या मासमध्ये बघितलं गेलं तरी जास्त प्रेशर नाही आहे कारण स्कोअर कार्ड फक्त सत्तावीस जावा चेस करायच्यात पण मी उल्लेख केला होता पहिलं षटक जर चांगले गेलं तर मासमध्ये कम बॅक होऊ शकतो कारण फर्स्ट ओव्हर इम्पॉर्टंट आहे त्या अनुषंगाने आता पण त्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपण बघितली गोलंदाज सौरभ महाते स्वीप खेळायचा होता आणि अपील देखील केली गेली पाहायला मिळाला कारण अगदी ज्याप्रमाणे आपण खेळायचा होता ऑन ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता पण बाटम बॉलचा संपर्क नाहीये डॉट बॉल असेल पहिलं षटक आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी समोरच्या दिशेने खेळले बॉल हवे मध्ये एक शक्तीय फिल्डर उपस्थित मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबाक बॅक करत असताना टीम खारडी उल्लेख केला होता लढाई जग टीमला ला आहे आणि सुरुवातीने केली गेली या फर्स्ट ओव्हर मध्ये लागतोय दुसरा झटका पराग वतारी बाक ठू धडक आउट लागणार हा तिसरा झटका टीम खारबावला या मॅचमध्ये पाहायला मिळालं सत्तावीस दाबा जेव्हा स्कोर कार्डवरती बघितलं असं वाटलं टीम खारबाव इझिली या धावा चेस करेल बट त्यानंतर काय कमबॅक या फर्स्ट मध्ये आतापर्यंत गोलंदा सौरभ म्हात्रेने मैदानाच्या हातमध्ये गेला आपल्या टीमला या मध्ये स्ट्रॉंगली वापस घेऊन आलेत कारण पहिल्या मध्ये आतापर्यंत एकही रन गेली नाहीये मी सहा पेक्षा कमीचा उल्लेख करत होतो बट अजून देखील एकही रन आली नाही आहे आणि पाच बॉलचा खेळ देखील झाला तीन विकेट देखील मिळालेत नवीन बॅट्समन इन ॲट नंबर फाय पाहायला मिळतील सिद्धार्थ आल्या अडचणी वाढत चालला अडचणी वाढत चालला कम बॅक करावं लागेल टीम खारबावला आणि अपिल इथनं केली गेली अप वन हॅट्रिक देखील कम्प्लीट पहाडी के ढेर समान नजर आती है आणि खऱ्या अर्थाने काय इथनं गोलंदाजी राहिली मी उल्लेख केला होता पॉझिटिव्ह माइंडसेटने विचार केला तर सत्तावीस अजून देखील बाकी आहेत आणि काय सुरुवात केली मॅच मध्ये अगदी स्ट्रॉंगली कंभाक नव्हे तर मॅच वरती पकड इथनं मजबूत केली गेली -के टीम खाडीच्या माध्यमातून काय ओव्हर राहिलं ड्रीम स्पेल पहिलं षटक सौरभ म्हात्रे चार विकेट एकही धाव खर्च केली नाही अप्रतिम गोलंदाजी अशा दिवसाचा आपण विचार केला ना या अगोदर देखील दोन हॅट्रिक आपण बघितल्या बट वन ऑफ द स्पेशल सौरभ मात्रेची हॅट्रिक बिकॉज चार विकेट घेतले एकही धाव खर्च केली नाही टीम खारबा विचार करत असेल सत्तावीस धाबा होत्या आणि तेच असतं मित्रांनो अगदी आयुष्यामध्ये देखील ज्या गोष्टीला आपण सर्वात जास्त सोपं मानतो ना अगदी जेव्हा आपण मैदानाच्या अर्थात आतमध्ये मध्ये उतरतो ना तेव्हा तीच गोष्ट आपल्याला कठीण वाटायला लागते आणि त्या गोष्टीकडे अगदी आपण पाहतोय की टीम खाडीने विश्वास स्वतःवरती दाखवला हो की सत्तावीस आहेत आणि त्याच्यावरती भरपूर चांगली गोलंदाजी इथनं झाली मी दोन चांगल्या टीम होत्या कारण अगदी साईश खारबावची हिस्ट्री देखील भिमंटीमध्ये भरपूर चांगली अगदी कल्याण डोंबिवली विभागामध्ये सतत आणि टीम खाडीचा खेळ देखील आपण चांगला पाहतो आणि टीम खाडी अगदी इथं लढाई करते चला थोडं फास्ट केलं टीम खाडी विनंती असेल दुसरं षटक इथं तयार होत असताना गोलंदाज पाहायला मिळतील विशाल मात्रे आणखी एक चांगला खेळाडू शॉर्ट पि डिलेवरी अगदी पंच करत असताना कबरला रन रनआउटची संधी विशाल मात्रे काय करत होते हा बॉल पकडायला हवा होता कलेक्शन जर झालं असतं तर रनआउटची संधी नक्कीच होती आणि अंतिम सामना देखील बघा चार ओव्हरची मास सत्तावीस लक्ष होतं तरी सुद्धा ज्याप्रमाणे सध्याच्या घडीला ही मास आली आहे नो डाऊट की अंतिम चरणापर्यंत रंगताना दिसेल हेच गरजेचं असतं क्रिकेटमध्ये सातत्यानं बघा तुमचे प्रयत्न तुम्ही किती केलं त्या गोष्टीला देखील महत्व असतो आणि सध्याच्या घडीला प्रयत्न भरपूर चांगले सुरू आहेत टीम खारडीचे पहिल्या बॉलवरती इथनं एक सिंगल रन आपल्याला येताना नाही ही सिंगल रन पहिलीच फर्स्ट ओव्हरमध्ये रनच नव्हती आली भरपूर चांगली करून सौरभची होती लॉफ्टर फटका ऑन ला गॅप इथं भेदला गेला अक्षयच्या बॅटमध्ये हा जबरदस्त फटका प्रेशर रिलीज करणारा स्ट्रोक त्याने आपण उल्लेख करत असतो जेव्हा टीम अडचणी अडचणीमध्ये असते ना तेव्हा अक्षय चांगला परफॉर्मन्स करतात अक्षयच्या बाटमध्ये हा जबरदस्त फटका बॉल एका टप्प्याने बाउंड्रीला इंशा पलीकडे सौकार बेल कमी खर्च करा टीम खाडी सौकार आला अगदी महत्वाच्या या शारदाबा होत्या कारण फर्स्ट ओव्हर मध्ये रन्सच नव्हत्या आल्या दौफळे शारदाबाबीच्या मतीने आता पाच ओव्हर जाऊन पोहोचला हुक केला ऑन साईडला बॉल मध्ये फिल्डर उपस्थित हो आणखीन एक विकेट मिळू शकते आणि जजमेंट देखील तितकंच चांगलं अक्षय आले अक्षयच्या बाटमध्ये एक चौकार देखील जरूर आला बट त्यानंतर इथं विशाल मात्रे कंबा करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का आता अर्धी टीम डॅकआउट मध्ये सोप असतं पण इथं अगदी आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि कधी कधी जास्त आक्रमकता देखील ना आपल्यासाठी मायनस पॉईंट ठरते हे चित्र या मिळालं खारबाव टीम आता टीम मध्ये दे देखील आहे कारण अजून देखील डगआउट मध्ये दे सूरज पाटील आहेत आणि अजून देखील खेलपट्टीवरती करण मैदानाच्या हातमध्ये करण आणि सूरज जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत अगदी टीम खाडीला ना भरपूर सारा समस्या फेस कराव्या लागणार आणि अगदी ज्याप्रमाणे या स्पर्धेचा नियम आहे मंकड विकेट तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता वॉर्न करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे आणि विशालचं देखील लक्ष होतं पण हरकत नाही आहे लास्ट बॉलवरती देखील सफलता आणखीन एक बॉल हवेमध्ये ऑन साईडला दरम्यान स्ट्रोक खेळले आहेत अगदी फिल्डर देखील डीपमध्ये उपस्थित भरपूर चांगले फिल्डिंग पूर्णपणे चार्जअप झाली टीम खाडी आता त्यांना विश्वास इथनं जागृत झाला की इतन सत्तावीस डिफेंड होऊ शकतात आणि त्या का अगदी डिफेंड होऊ शकतात बिकॉज ऑफ फर्स्ट ओव्हर काय गोलंदाजी सौरभची राहिली कारण सौरभचं सा जे षटक होतं ते अगदी महत्वाचं होतं माशा दिशेने जाऊया आणि भरपूर चांगला स्ट्रोक आला गॅप इथं भेदलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे महत्वपूर्ण चार रन्स चार दाबा तोपर्यंत मास संपली नाही आहे आणि अगदी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की पाच विकेट टीम खाडीने काढलेत तरीसुद्धा अजून देखील ज्याप्रमाणे बॅटिंग लाणं टीम खारबावची आहे अगदी लांब लसक बॅटिंग लाणं ब अजून देखील सूरज पाटीलचं येणं बाकी असेल आणि विजयाचं लक्ष अजून देखील आपण बघितलं धावफलक्यावरती धावा दहा आहेत अजून देखील सतरा दहावी गरज पण मानवली बनवलीया आणि तेच असं क्रिकेटच्या या पतलावरती मित्रांनो कधी कधी ना अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत नाही त्या क्रिएट कराव्या लागतात आणि त्या क्रिएट इथनं केल्या गेल्या टीम खारडीच्या माध्यमातून सत्तावीस धाबेवरती देखील संघर्षाची तयारी दाखवली गेली भरपूर चांगली गोलंदाजी विशाल मात्र या षटकामध्ये बघा दोन चौकार गेले आणि मेस्ट अमिंग बॉल अभ्यामध्ये आहे फुल्डर दरम्यान थोडीशी थांबले कारण अगदी बघितलं गेलं होतं की बाकपला कोणताही खेळाडू नाही आहे दुसरीचा देखील इथं प्रयत्न केला गेला आणि दोन धाबा इथं कम्प्लीट केल्या गेल्या विशाल मात्रेचं हे षटक ना या माच्या दृष्टिकोनातून इथं थोडं माग ठरलं कारण या ओवरमध्ये अगदी रन्स तब्बल गेल्या बारा दोन षटकांची देखील समाप्ती सरळ लगेच टीम खारडी लगेच फिल्डिंग लावून घे आपल्याकडे वेल नाही आहे आता बारा बॉल शिल्लक आणि बारा बॉलमध्ये आता गरज असेल तब्बल पंधरा धाबेंची अजून देखील बघितलं गेलं तर पंधरा धाबा बाकी आहेत तब्बल टीम खाडी प्लीज फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो अजून देखील पंधराची गरज टीम खाडी विनंती असेल बघा आयोजकांच्या सातत्याने सूचना येतात तुम्ही फिल्डिंग लावून घ्या कारण जवळजवळ अंधार देखील झाला आहे सहकारी असू द्या समोर टीम खारबाव ती टी ज्या गोष्टीचा उल्लेख केला गेला की लास्ट बॉल जो होता त्याच्यावरती कॅचसाठी जर अटेम केला असता तरी एक संधी होती कारण या चरणावरती बघा तुम्हाला फिफ्टी पर्सेंट चान्स देखील हंड्रेडमध्ये कन्वर्ट करायचे आहेत एक्स्ट्रा एफर्ट आता फील्डमध्ये लावायचे आहेत कारण रन्स कमी आहेत आणि रन्स जेव्हा कमी असतात ना तेव्हा फिल्डिंग अगदी महत्त्वाची होते आता बारा बॉल आता पंधरा दहावींची गरज असेल आणि या महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये आता बॉलिंग मार्कवरती तयार होत असताना गोलंदाज आतिश मात्र कारण बघा जेव्हा आपण एखादा टोटल डिफेंड करण्यासाठी उतरतो ना तेव्हा लास्ट ओव्हरपेक्षा सेकंड लास्ट ओव्हर इम्पॉर्टंट असते बारा बॉल पंधराशी गरज ओवर द विकेट अतिशय पहिलाच बॉल समोरच्या दिशेने केले पाहावं लागेल ताकद किती आहे इतकी ताकद आहे की हा बॉल जाईल ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार मी म्हणणे खराब लाईन वरती बॉल टाकला गेला कारण ती स्लॉट मध्ये होता आणि जबरदस्त फटका आला फलंदाज नितेश चा हा षटकार अकरा बॉल आता नवची गरज या स्पर्धेचा नियम जर मास टाय झाली तर सुपर ओव्हर आणि प्रश्न हा देखील पडला की ही माझ टाय झाली तर काय करायचं कारण जवळजवळ अंधार झाला अकरा बॉल आता नऊची गरज स्पर्धेचा पहिला दिवस होता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जर हा सामना जर जर टाय झाला तर अंधार जरी झाला ना तरी सुपर ओव्हर उद्या गेलवण्यात येईल ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा त्याच्याकडे देखील दोन्ही टीम्स लक्ष असू द्या मी स्टामिंग बॉल आबेमध्ये आहे आणि अगदी बघितलं गेलं कोणताही फिल्डर नाही आहे एक सिंगल रन इथनं घेतली जाईल आता आठ दहा ब्याची गरज असेल बॉल शिल्लक असेल डबल दहा करण ना अजून देखील मैदानाच्या जेव्हा लक्ष अगदी छोटे असतात ना एखादं चांगले षटक एखाद्या षटकामध्ये जर आपण चांगली बॅटिंग केली या रन्स अगदी इझिली चे होऊ शकतात त्याच गोष्टी पाहायला मिळाल्या कारण पहिले ओव्हर अगदी आपण इन मेडम पाहायला मिळाली पण त्यानंतर विशाल मात्रेच्या अगेन्स्ट बारा आल्या त्यानंतर आपण बघितलं गेलं तर आतिश मात्रे या ओव्हरमध्ये एक षटकारता ही सिंगल आणि अपील इथनं केली जाती आणि पारसा इशारा फिंगर आणखीन एक सफलता मार्च मध्ये पुन्हा एकदा ट्वेस्ट करण बॅक टू आउट एकोणावीस धावा आणि अजून देखील गरज असेल आठ दहावींची न्यू बॅट्समन सूरज पाटील आले पण अजून देखील बघा प्रयत्न सुरू आहेत टीम खारडीचे आठ दहावींची गरज आहे थोडं फास्ट केलं टीम खारडी स्ट्रॅकिंग एंडला सुरज असतील आठ दहावी इंची गरज गतीचा बॉल मिश्रण इथन पहायला मिळालं कारण थोडसा पेस ऑफ केला फिंगर रोल केले होते त्याचा फायदा देखील इथं गोलंदाजाला मिळाला बॉल इथं येतो बघा अगदी पहिल्या बॉलवरती सिक्सर जरूर आला बट त्यानंतर इथं कमबॅक करत असताना गोलंदाज अजून देखील आठ धावांची गरज आठ धावा अजून देखील बाकी आहेत आणि माझ जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल या षटकामध्ये अजून देखील समोरच्या दिशेने फटका केला ओड शॉट पावर पाहायला मिळाली सूरज पाटील जी समोरच्या दिशेने आक्रमण केलं गेलं होतं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग बिग वे षटकार आता फक्त समीकरण सोपं झालं फक्त दोनच धाव्यांची गरज आहे बॉल शिल्लक असतील डबल सात कारण कुठे ना कुठे बघा स्टार्ट भरपूर चांगला गेला सौरभने त्याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे बट त्यानंतर विशालने निराश केला आतिशने देखील के निराश केलं दोन धाव्यांची गरज सुरेश पाटील या बॉल अडवा बाटणे श्रो केला स्वतः अपील देखील के इथं केली जातीय आणि षटक समाप्त आणि बॉल शिल्लक आता सहा गरज असेल दोन धाव्यांची ॲट दी एंड भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला टीम साईश खारबावचा तर मी उल्लेख केला होता की सूरज पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत मास संपली नाहीये खारबाव टीम आपल्याला लढताना दिसेल फाईट करताना दिसेल आणि त्या गोष्टी घडल्या आणि आता या मॅच मध्ये टीम खारबाव पुढे फक्त दोनदाबींची गरज चला टीम खाडी लगेच फिल्डिंग लावून घ्या अंतिम षटकामध्ये इथं तयार होत असताना गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्कवरती सूरज आलेत सहा बॉल आता दोन धावींची गरज अजून देखील के विचार केला ते दोन बाकी आहेत पहिला असा दिवस या स्पर्धेचा होता एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवली सरवली शॅमियन्स ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीस भव्य दिव्य पर्व आणि असा पहिला दिवस खऱ्या अर्थाने भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं कारण प्रत्येकी मॅचनं भरपूर चांगली पाहायला मिळाली पहिल्या दोन मॅचेस हाय स्कोरिंग मॅचेस आपण टोटल चेज होताना बघितलं नंतर त्यानंतर ज्या दोन मॅचेस आपण बघितला तर अगदी टोटल डिफंड देखील होताना बघितलं भरपूर साऱ्या गोष्टी आजच्या दिवसामध्ये घडल्या बट क्रिकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला दोन दहावींची गरज सुरुवातीतनं केली गेली या स्विंग अॅनमिज डॉट बॉल अजून देखील काही बाकी आहे का कारण अगदी बघितलं गेलं मी उल्लेख केला होता दोन अजून देखील बाकी स्पर्धेचा नियम टाय झाली तर सुपर ओव्हर पण बर? टीम खाडीने इम्प्रेस केलं कदाचित अगदी बघितलं गेलं तर विशाल मात्रे आणि आतिश मात्रेने चांगली गोलंदाजी केली असती तर मासं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं अगदी लॉपटेअर फटक्या आणि या फटक्या बरोबर इथन मास मा जिंकली आहे टीम साई स्पोर्ट्स खारबाव क्रिकेट संघाने स्वाभिनंदन टीम खारबाव अँड हार्ड लक टीम खाडी आपला खेळ देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला राहिला लगेच आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरला आहे